तर स्वागत मंडळी, तर आपण चाललोय आता सिटीत काही काम आहे, तर बघू काही करता आलं तर कुठं जात आलं काही एक्सप्लोर करता आलं. आता कृष्ण मंदिरात आलो, पहिले देवाच्या पाया पडतो आणि मग आपण जाऊ कुठं जायचं तिथं. हे दुसरं कृष्ण मंदिर आहे जे आपल्या बजाज नगरचं नाही आहे, हे कांचनवाडीच्या समोर इकडं समजा सिटीकडे रोड जातो तिथलं आहे. तर मंडळी बघा, देवाची मूर्ती किती तेजस्वी आहे, चेहऱ्यावर तेज आहे. मूर्तीकडे बघूनच माझं म्हणजे किती पण प्रॉब्लेम असू ना, तेज म्हणजे माझे पण चेहरा तेजस्वी होतो आणि मन एकदम पॉझिटिव्ह होतं. जय श्री कृष्ण, जय श्रीराम. आणि मंडळी इथं कृष्ण मंदिर आणि इथं जवळच शाळा चालू वाटतं आणि खरं राव देवाच्या मूर्तीकडे बघतच राहा वाटतं, खूप भारी आहे, मस्त. मी तर म्हणजे या कारणाने चालू करणार होतो व्लॉग की आपल्याला काहीतरी स्पेशल व्हिडिओ बनवायचे आहेत, पण बघू काय स्पेशल होतं. समजा काही एक टॉपिक होता पण तो बुंक्याने बघू. टॉपिक म्हणजे काही नाही, असं बनवायचं होतं मला मी की संभाजीनगरमध्ये जिथं जिथं फ्रिक्वेंटली जातो म्हणजे प्रोझोन मॉल जिथं जिथं जातो प्रोझोन मॉल बाकी त्या गोष्टी, तर तिथं मला असं जायचं होतं, तुम्हाला दाखवायचं होतं. पण बघू आता काय जमतं काय नाही. आता एक काम आहे, एक काम करू म्हणजे सिटीत एक काम आहे, ते काम निपटवल्यावर जाऊ कुठंतरी बघू. आणि गाडी पण धुवायची आहे, गाडी खूप खराब झाली आहे बघा किती ते लागलं. सो मंडळी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, आपण नवीन गाडी घेतली आहे, तर ही बघा आपली नवीन गाडी कशी वाटली, भारी आहे ना. लई म्हणजे इम्पोर्ट करावं लागली काहीच, इथं काहीच भारतात काय म्हणतात तिचं मॅन्युफॅक्चरिंगच होत नाही, जर्मनीहून इम्पोर्ट करावं लागली. तिला इथं याच्यामुळे लावलं एवढ्या सेफ जागीत, कारण की कोणी काही इथे करू नये, स्क्रॅच बीच पाडू नये. तर कशी वाटली कमेंट करून सांगा. छोटाशी गंमत केली गाईज, आपली गाडी नाही ती आणि नाही मी नवीन गाडी घेतली, ती नवीन वाटत पण नाही ती. तर मंडळी झालेलं आहे काम जे होतं ते फायनली झालं. पहिले एका ऑफिसला गेलो, तिथून म्हणली दुसरीकडे जा, मग आता म्हणली इकडं आलो, फायनली झालं. थँक गॉड देवा, कारण की कधी कधी काम होत नाही पटकन. आणि आता बघू कुठं जाता येईल आपल्याला. तर मंडळी डीमार्टला आलेलो आहे शॉपिंग करायची थोडी, आणि आज काहीच गर्दी नाही, तर वरती जाऊन बघू किती गर्दी आहे आणि थोडे वस्तू घ्यायच्या आहे. केसच नीट नाही केले आणि चाललो डीमार्टला. फ्री पार्किंग आहे, लोक समजा इथं गाडी लावून बाहेर पण जाऊ शकते. जिथं पेड पार्किंग म्हणजे मेन सिटीमध्ये, तिथं चांगली जागा आहे, पेड पण नाही. मंडळी शॉपिंग झाली आहे, थोडे रेट वाढले वाटतंय मला, काही नाही मस्त आहे, चांगले प्रोडक्ट भेटते जे गरजेचे आहे डेली यूजसाठी. तर चला आता बघू कुठं घरी जाऊ एखाद्या वेळेस. आणि जोपर्यंत ते ॲक्शन कॅमेरा येत नाही हेल्मेटला लावायला, तोपर्यंत मला रस्त्याने दाखवताच येणार नाही, फक्त जिथं थांबलो तिथंच दाखवता येईल. तर मी लवकर स्ट्राय करतो घेण्याचं, आताच चला. तर मंडळी आपण सध्या आहे सलीम अली सरोवर येथे, आणि इथं मध्ये एंट्री नाही वाटतं कारण तिकडे गेट बंद होतं. आणि एक्सप्लोअर केला असता आज, कारण की आपण इथं गेलेलो नाही कधी, म्हणजे इथे समोरून या रस्त्याने गेलेलो पण इथं नाही गेलेलो. तर बघू आता हे म्हणजे मी जेव्हा बघतो तेव्हा हे बंदच, आता का बरं काय माहित, जातच बघू परत नंतर येऊ तेव्हा उघडं असलं तर. मंडळी सिग्नलवर थांबले म्हणून शूट करतोय. आणि हे आहे संभाजीनगरचा प्रसिद्ध बाबा पेट्रोल पंप, भगवान महावीर उड्डाण पूल किंवा भगवान महावीर चौक पण म्हणता येईल. तर इथं मेनली सगळ्या पुण्याहून गाड्या समजा येत असल्या तर इथं पण मीट होत्या, आणि जालनाहून पण समजा तिकडे जाणं असले तर मीट होत्या. तर असं काही इथे सिग्नलवर थांबलंय आणि असा मी आत्ता एक व्लॉग एडिट करत होतो, कालचाच व्लॉग येतो. काल 22 जानेवारी होती, प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होती अयोध्या नगरी मंदिरात. तर त्यासाठी ब्लॉग काढलं होतं मी काल, म्हणजे घरी आपण पूजा केली त्यासाठी बरं. आणि त्यासाठी मी आत्ता ब्लॉग म्हणजे एडिट झाला पूर्ण, आणि शेवटी जे बॅकग्राऊंड म्युझिक टाकायचं आहे जय श्रीराम आणि काहीतरी बॅकग्राऊंड म्युझिक दुसरं, ते मी किती सापडलं किती सापडलं, असं इतकं काय मॅजिकल एक म्हणजे ते बॅकग्राऊंड म्युझिक बरं ते जे त्याच्यामध्ये वाचते ते सापडतच नाही. तर हे ऐका तुम्ही कोणतं आहे ते, मला कमेंट करून सांगा तुम्ही, तुम्हाला जर माहीत असेल तर. हे बघा तर गाईज, हे बघा भगवान श्रीरामांचा फोटो लोकमत पेपरमध्ये आला पहिले, आणि ही नवीन मूर्ती तर हा फ्रेम करायला पण भारी आहे. जय श्रीराम.
तर मंडळी आता बसतोय गाडीत थोडे वेळ गाणे ऐकू, कारण की मला कसं आहे गाडीत गाणे ऐकायला मजा येते, अशी मस्त बेस वाजतो खतरनाक. नेव्हर गिव्ह अप याचा अर्थ सांग मला. कधीच हार नका. तर मंडळी यांनी आपल्याला अर्थ सांगितलं कधीच हार नका म्हणून, पण याचा शब्दशार्थ घेतला. नेव्हर गिव्ह अप म्हणजे नेव्हर म्हणजे कधीच नाही, गिव्ह म्हणजे देणे, अप म्हणजे वरती, तर कधी वरती नका देऊ असं होतो का? तसंच वाटतं शब्दशः म्हणतो आपण. तर शुभ सकाळ मंडळी, उठलेलो आता आणि झालं नानानी पार्कमध्ये चक्कर मारतो इथं. ये बघा इथं आता रोड बनण्याचं काम सुरू आहे, तिथं तर बनलेली होती, इथं बनण्याचं इथं गट्टू बसून आहे आता. आणि मस्त वाटते आता, आजपासून मी डेली येत जाईन. मध्ये मध्ये थोडं बंद केलं, काल ही पॅन्ट घेतली आपण गेलतो डीमार्टला, तर मस्त आहे थोडं काय म्हणतं आता रनिंग जॉगिंग करण्यासाठी. तर चला आता मी रनिंग जॉगिंग करतो. आणि मंडळी काय मस्त ऊन पडलं आहे, उन्हात मस्त मी बसलो आहे. थोडं विचार पण सुस्त आहेत, वेगळे चांगले विचार की टाईम लॅप्स काढू, पण लगेच पप्पाच फोन आला काही काम निघलं, नंतर दाखवून जाऊ. आता उद्या दर तर येणारच आपण, दाखवतो मी कधी तरी टाईम लॅप्स तुम्हाला. तर चला मंडळी, काल मी दाढी करत होतो म्हणजे झालती ओके झालती, पण जितकी बारीक करायची तितकी झाली नव्हती. आणि नेमकं हे जे ट्रिमर आहे त्याची बॅटरी संपून गेली. हे बॅटरीवाली ट्रिमर आहे ना, भरसे नसते, एखादं सार्जंट जायचं असलं मग काय होईल, वायरचेच घ्यावं लागेल इथून पुढं. पण काही नाही, बॅटरी टिकती चांगली, पण कसं आहे मध्ये मध्ये एमर्जन्सीमध्ये गेली तर काय येतं, दरवेळेस चार्जिंग लावावं लागेल. तर मंडळी झालेली आंघोळ, आत्ताच हनुमान चालीसा वाचली, देवाचे दर्शन घेतले, आता आता जेवण करायचं आहे. आता आज काय काय म्हणलं तुम्हाला दाखवतो मी. आज शेवभाजी म्हणली, तर एक मिनटं, तर ही शेवभाजी तुम्हाला शेव दिसत नसेल पण हे बघा तुम्हाला दाखवतो शेव हा याच्यात. बघा शेव याच्यात मी बी पिठलंय, पिठलं शेंगदाण्याची चटणी, ही भाकर. मंडळी आत्ता सहज बसलो होतो, एक रील बघितली महाराज प्रेमानंद, म्हणजे बरेच रील बघत असतो त्यांची, ते त्यांची रील बघितली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जीवनामध्ये निराशा किंवा सुख, निराशा सुख किंवा दुःख सुख, सुख दुःख असं ते राहताना त्याचं द्वंद्व चालतच राहतं. म्हणजे आज सुख आहे तर उद्या दुःख असन, आणि आज दुःख आहे तर उद्या सुख असन. चरणी देवाच्या चरणी प्रार्थना करायची, मी कर्म करतोय तर मला या संकटातून घटू देऊ नका, किंवा ते तर तुमच्याच चरणी आहे मी, अशी प्रार्थना करा. तर ती रील एकदम भारी होती, म्हणजे असं माइंड फ्रेश करून टाकते असे रील बघितल्यावर. आणि थोडं काय म्हणतं मोटिवेशन पण येतं, थोडं नाही लईच जास्त मोटिवेशन येतं, तर ते सांगायचं होतं म्हणून. हे मोटिवेशन घेऊन मी अर्थात अभ्यास करतो सध्या. मंडळी हे बघा, मी HTML ते करत होतो, म्हणजे HTML लँग्वेज शिकत होतो. तर वेब डेव्हलपमेंट का जे वेबसाईट बनवण्यासाठी या तीन लँग्वेज म्हणजे सगळ्यात काय म्हणतात महत्त्वाचे ठरतात. तर मी तुम्हाला हे सांगायचं होतं की HTML, CSS आणि JavaScript याचं मेल कसं आहे, म्हणजे कोण काय काय काम करतं. मेळ तर HTML स्ट्रक्चर डिफाईन करते, म्हणजे कोणतं शब्द कोणतं बटन कुठं असेल वेब पेजवर, आपलं वेबसाईट असते एखादा एकाच्यावर. CSS म्हणजे कॅस्केडिंग स्टाईल शीट, ही याचा फुल फॉर्म आहे. CSS लँग्वेज काय करती, स्टाईल प्रोव्हाइड करती, म्हणजे आय थिंक मला इतकं डीप माहीत नाही कारण की HTML सुरू आहे माझं, पण स्टाईल प्रोव्हाइड करते म्हणजे UI, आय थिंक UX किंवा स्टाईल म्हणजे कसं दिसन ते. आणि जे JavaScript राहते ते इंटरॅक्टिव्हिटी, म्हणजे बॅकएंडमध्ये जे पण चालेल, समजा बटन क्लिक केलं तर कुठं रिडायरेक्ट होईन, किंवा बटन क्लिक केलं किंवा काय बॅकएंडमध्ये प्रोसेस होईन. इंटरॲक्टिव्हिटी म्हणजे कुठं काय म्हणजे, समजा एखादं ॲमेझॉनहून काहीतरी बुक केलं तर ते तिकडं त्यांना रिक्वेस्ट जाईन, मग ते आपलं सगळं प्रोसेस होईन, तर ते असं राहतं असं सांगायचं होतं हे. तर मस्त आहे, काय काय शिकत राहायला पाहिजे, आणि थोडं काय म्हणते बुद्धीला पण चालणं भेटते, नाही तर गंज लागल्यावर निवडतो. सो मंडळी आता चाललोय सिटीत, मम्मी हेल्थ चेकअपसाठी गेली तर ते हॉस्पिटलमधून आणण्यासाठी. तर चला आता. तर मंडळी आलेलो आहे खूप, म्हणजे मी लॉंग कट मारला, मला हॉस्पिटल माहीत नव्हतं, मी तिकडून आलो. मला जर माहीत असं मी सरळ आलो असतं त्या रूपने, पण जाऊ द्या, आलो आहे मेडिकवर हॉस्पिटल. तर मंडळी मी खातोय मंचुरियन रोल, मम्मी खाती सोयाबीन रोल. तर मंडळी नाथ ब्राह्मण इडली खातोय, पहिल्यांदा ट्राय करतोय, मम्मी चहा पिते.
टेस्ट मस्त होती गाईज, मस्त लागली. कशी लागली तुला? मंडळी आलेलो आहे डीमार्टला. पहिल्यांदा मी माझ्या ब्लॉगमध्ये दोन वेळेस डीमार्टला गेलो आहे. काल दिल्ली गेट जवळचे गेलो होतो आणि आज इकडं सिग्मा हॉस्पिटल जवळचे डीमार्टला आलो आहे. तर चला गाईज, हे डीमार्ट बाहेर पॉपकॉर्न आहे असा मस्त खतरनाक वास येतोय ना, असा नुसतं बटर बटरचाच वास येतोय. मंडळी डीमार्टला आलो आणि पिशवीने आणली ताशी आलो होते. हे बघा, हातात न्यावं लागलंय गाडीचे डिक्कीपर्यंत. तर मंडळी मंदिरात गेलो होतो, मंदिर 9 बंद होतं, याला म्हणलं पटकन सर, कारण की हा पण ट्युशनहून आला होता आणि उद्या बघू कुठं जर जायचं असेल. तर एवढंच होता हा ब्लॉग गाईज. तर हसा, खेळा आणि जगा गाईज. बाय बाय.